ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। गोकुळ दूध संघाच्या स्वीकृत संचालक पदासाठी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक व पालकमंत्री सतीश पाटील यांचे विश्वासू समर्थक सदाशिवराव चराफले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। सदाशिवराव चराफले यांनी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवण्याची तयारी म्हणून भोगावती परिसरातील राधानगिरी व गरवी तालुक्यात पालकमंत्री सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोठा गट निर्माण केला आहे। गेल्या निवडणुकीत व याही निवडणुकीत ते विरोधी आघाडीकडून इच्छुक होते, त्यासाठी गोकुळ बचाव आंदोलन सतेज टीम माध्यमातून ठराव धारकांच्या गाठीभेटीतून संपर्क ठेवला। मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठेपणाने चराफले यांना माघार घेण्यास सांगितले, त्यांच्या सूचनेनुसार माघारी घेतली व विरोधी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात प्रामाणिकपणे सक्रिय सहभाग घेतला। गोकुळ मध्ये सत्तांतर झाले। सदाशिवराव चराफले यांच्या रूपाने राधानगिरी तालुक्यात सतेज टीमचा स्वीकृत संचालक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे।